पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 76,000 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी अशा वाढवण बंदराची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. त्याच कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसायाशी संबंधित 218 प्रकल्पांचंही भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. तसंच जहाज संपर्क आणि आधार प्रणालीचा शुभारंभही ते करतील. या प्रणालीअंतर्गत देशातल्या 13 किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 1,00,000 मोटर बोटींवर ट्रान्सपॉन्डर्स बसवले जाणार आहेत, ज्यामुळे या बोटींना इस्रोनं विकसित केलेली दळणवळण व्यवस्था उपलब्ध होईल. संकट किंवा अडचणीच्या प्रसंगी या व्यवस्थेद्वारे मच्छीमारांना संपर्क साधता येईल आणि मदतही मिळू शकेल. त्याशिवाय मासेमारी बंदरं, एकात्मिक मत्स्य उद्यान अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. यात काही पायाभूत प्रकल्पांचाही समावेश आहे, ज्यातून मच्छीमारांना आधुनिक सुविधा मिळू शकतील. त्याआधी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात सुरू असलेल्या जागतिक फिनटेक महोत्सवाच्या विशेष सत्रात मार्गदर्शन करतील.